नमस्कार, कसे आहात सर्वजण? मी किरण आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आज मी आपल्या सर्वांसाठी माझं एक स्वतःचं सिक्रेट सांगणार आहे. खूप जणांचे मला प्रश्न येतात की ताई, श्री स्वामी समर्थ महाराज म्हणा या आपले कुलदेवत जे ईश्वर असतील त्यांच्यापर्यंत आपली प्रार्थना कशी पोचवावी? आणि ताई, आम्हाला कळतच नाही की आमची परमेश्वर प्रार्थना का ऐकत नाही. आज या प्रश्नाचं उत्तर मी आपल्या सर्वांना देणार आहे आणि मी माझी प्रार्थना आपल्या ईश्वरापर्यंत कशी पोहोचवते हे सिक्रेट मी आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. नक्की व्हिडिओ बघा आणि आपल्या सर्व आजूबाजूच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बघा, जेव्हा पण मला खूप टेन्शन येतं या कसलं संकट येतं, कोणी काही म्हटलं या माझं मन उदास असतं, तेव्हा आपण परमेश्वराजवळच जातो. जर कोणी आपलं ऐकत नसेल तर आपण म्हणतो ना की नाही बाबा, परमेश्वरशिवाय माझं ऐकणारं कोण आहे. तेव्हा परमेश्वराला आपली इच्छा कशी सांगायची? मी जेव्हा पण कोणत्या मंदिरात जाते या कुठं तीर्थक्षेत्री जाते तर मी घरनंच एक छोटीशी चिठ्ठी म्हणा पांढऱ्या कलरची, त्याच्यावरती रेड पेनाने माझी इच्छा लिहिते. आणि आता या चिठ्ठीचा मी काय करते ते पुढे सांगणार आहे. बघा, ही चिठ्ठी मी घरनंच नेते की हे ईश्वरा, माझी ही इच्छा पूर्ण कर आणि मला सहनशक्तीची चांगली ताकद दे, मला सहन करण्याची ताकद द्या. मग ते चिठ्ठी मी पूर्ण पॅक करते आणि ते मी माझ्या कपाळाला लावून असं समजते की माझ्यामधली निगेटिव्हिटी पूर्ण झालेली आहे. ते चिठ्ठी मी जिथे मंदिरात जाते, जिथे दानपेटी असते, तुम्हाला माहीत आहे त्याच्यामध्ये आपण पैसे टाकतो, त्या दानपेटीमध्ये मी ही माझी चिठ्ठी टाकून देत असते. मी ईश्वराला सांगते की ईश्वरा, माझे प्रॉब्लेम्स प्लीज तुम्ही वाचा आणि माझ्या प्रॉब्लेमवरती मला स्वतः तुम्ही उत्तर द्या. मी जेव्हा विचार करते तेव्हा मला याच्यामधनं बाहेर निघण्याची विचार क्षमता द्या, मला मार्ग दाखवा. कारण आपल्या ब्रेनमध्ये भरपूर अशा गोष्टी एका मिनिटाला चालू असतात. मग आपण जेव्हा दिमागाला जास्त ताण देऊन विचार करतो तेव्हा आपल्याला नवीन नवीन आयडिया येतात, त्या आयडिया परमेश्वरच आपल्याला देत असतो. मी जेव्हाही कुठे जाते आणि मला माहीत असते कित्येक दिवस झाले ही प्रॉब्लेममधनं मी बाहेर निघत नाही, मी असंच लिहिते. आणि जेव्हा पण कोणत्या मंदिरात जाते या कुठे तीर्थक्षेत्री जाते तर मी त्या दानपेटीमध्ये म्हणा तिथे मी जाऊन माझी ही प्रॉब्लेम टाकून देते. आणि अशी म्हणते, मंदिराच्या बाहेर गेल्यावर समजते की आता सर्व काही ईश्वरावर सोडलेलं आहे, आता परमेश्वर बघतील माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट. याच्यासोबत दुसरी गोष्ट मी नेहमी सांगते, कर्माचा सिद्धांत खूप मोठा आहे. तुम्ही खूप पूजा अर्चना करता आणि तरी तुमचं चांगलं होत नाही, लक्षात ठेवायचं, आपली पाठ आपल्याला दिसत नाही. मागच्या जन्मातले भोग या जन्मी भोगावंच लागत असतात. म्हणून जेवढं होत असेल चांगलं कला करा. लोकांचं जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. कोणी जर मदतीला आले तर मदत करा, गरिबांची मदत करा. कर्म आपोआप चांगले होतात आपले, तेव्हा परमेश्वर पण आपलं चांगलं करतो. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.